नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या तलाठीवरती दोन हजार एकोणची आपली पेपर सिरीज चालू आहे तर आपला सव्वीस जुलै दोन हजार एकोणचा सकाळच्या सत्रातील म्हणजे दहाच्या सत्राला आपला शिफ्टॅकचा पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिले होते या दोन भागांमध्ये आपण प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे एकूण पन्नास प्रश्न आपण त्या दोन भागांमध्ये कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर हे प्रश्न तुम्हाला येणार तलाठी भरतीमध्ये म्हणजे तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात ओळूयात पाहत्याच्या या आपल्या भाग तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही ते पाहू शकता तर काय दिले पाचशे किलोग्रॅम लोह खनिजामध्ये विशिष्ट प्रमाणात लोखंड आहे पहिल्या झोतभट्टी प्रक्रियेनंतर बारा पॉईंट पाच टक्के लोखंड असलेली दोनशे किलोग्रॅम मळी काढली गेली म्हणजे पहिल्या झोतभट्टी प्रक्रियेनंतर काय केलंय बारा पॉईंट पाच टक्के लोखंड असलेली ती दोनशे किलोग्रॅमची मळी काढली गेली आता राहिलेल्या लोह खनिजामध्ये आता राहिल्यानंतर किती आता दोनशे किलोमधली जर काढली तर राहिलं किती तीनशे किलो म्हणजे या राहिलेल्या तीनशे किलो लोह खनिजामध्ये लोखंडाचे प्रमाण म्हणजे जे लोखंडाचे प्रमाण आहे हे मूळ खनिजामधील टक्केवारीपेक्षा मूळ खनिज म्हणजे एकूण पाचशे किलोग्रॅममधील खनिजामधील टक्केवारीपेक्षा वीस टक्केने अधिक आहे तर मूळ पाचशे किलोग्रॅम लोह खनिजामध्ये किती किलो लोखंड होते आपल्याला काढायचं तर कसं काढतो आपण हे तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर सुरुवातीला किती पाचशे किलो लोह खनिज त्यांनी दिलेला आहे तर या पाचशे किलो लोह खनिजात तर आपण काय करायचं आता एक किलो लोखंड आहे असं आपण मानायचं म्हणजे एकूण मूळ लोखंड किती आहे पाचशे किलोमध्ये तर एक किलो आपण मानायचं आता त्यांनी काय म्हणलं दोनशे किलो त्यांनी काय केलं ती जी मळी काढली आहे दोनशे किलो काढलेल्या झोतबट्टीमध्ये म्हणजे पहिल्यांदा त्यांनी दोनशे किलो ते त्यातलं लोहखनिज घेतले ते जी मळी काढली आहे तर त्यामध्ये त्यांना बारा पॉईंट पाच टक्के इतकं काय झाले लोखंड मिळालेलं आहे मग दोनशेचे जर बारा पॉईंट पाचशे पाच टक्के काढलं तर ते किती येतं पंचवीस किलो येतं म्हणजे दोनशेच्या बारा पॉईंट पाच टक्के किती आलं पंचवीस किलो आलं मग पंचवीस टक्के त्यांनी काय केलं दोनशे किलोमधून त्यांनी लोखंड काढलेलं आहे आता त्यांनी काय म्हणले उर्वरित लोहखनिजामध्ये लोखंडाची टक्केवारी की मूळ लोह खनिज लोह खनिज म्हणजे मूळ लोखंडाच्या किती वीस टक्के जास्त आहे म्हणले तर मूळ लोखंड आपण किती मानले एकशे किलो मानलं आहे म्हणजे आता राहिलेले उर्वरित लोहखनिज म्हणजे किती राहिले तीनशे किलो राहिले आता तीनशेपैकी पैकी आता हे किती ह्यातनं एक्समधून हे पंचवीस किलो गेलं म्हणजे एवढं राहिलेलं आहे पण किती तीनशेपैकी पैकी म्हणजे एक्स वजा पंचवीस भागेले तीनशे आता हे काय आहे तर ते राहिलेले म्हणजे हे जे उर्वरित लोख लोह लोह खनिजामध्ये लोखंडाची टक्केवारी जी आहे तर ती मूळ लोखंडाच्या वीस टक्के जास्त आहे तर मूळ लोखंड किती आहे एकसं भागीले पाचशे म्हणजे पाचशे पैकी एक हे आहे मूळ लोखंड त्याच्या वीस टक्के जास्त म्हणजे वीस टक्के जास्त म्हणजे एकशे वीस येणार ते म्हणजे एकशे वीस भागीले शंभर असं आपण लिहू शकतो म्हणजे हे आता आपल्याला तुम्हाला एक समीकरण भेटतं तर आता इथे काय करणार तुम्ही हे हे दोन शून्याला इकडच्या दोन शून्य गेल्या आणि हिथल्या एक शून्याला इकडचे शून्य गेले राहिले काय हे बारा एक्स भागिले पन्नास राहतं आणि हे एक सव्वादा पंचवीस भागिले तीन राहतं जे एक सव्वादा पंचवीस भागिले तीन बरोबर बारा एक्स भागिले हे पन्नासला पन्नास तर आता आपण इथे तिरकस गुणाकार करणार पन्नासने एक्सला गुणलं तर हे पन्नास एक्स होतं वजा पंचवीस पाच सव्वाशे न शून्य म्हणजे बाराशे पन्नास होतं बरोबर हे बारा गुणवले तीन बारा ती छत्तीस एक्स येतं आता एक्स एक्स एका साईडला घ्यायचं म्हणजे पन्नास एक्स वजा छत्तीस एक्स बरोबर हे वजा बाराशे पन्नास तिकडे अधिक बाराशे पन्नास होईल म्हणजे पन्नासमधून छत्तीस गेले राहिले किती चौदा एक्स चौदा एक्स बरोबर बाराशे पन्नास म्हणजे एक्सबरोबर काय होईल चौदा बाराशे पन्नासला भागाकारात झाले म्हणजे एक्स बरोबर बाराशे पन्नास भागेले चौदा तर चौदाने जर भाग आवला चौदा अठ्ठ एकशे बारा उरले किती तेरा वरून घेतले शून्य चौदा नवे सव्वीस असे उरले चार वरून घेतले शून्य चौदा दोन्ही अठ्ठावीस मग इथे काय चौदा म्हणजे एकोणनव्वद पॉईंट दोन एवढं आपलं ॲन्सर येतं पुढे पॉईंट समथिंग काय आलं तरी चालेल पण एकोणनव्वद पॉईंट दोन आपण जास्तीत जास्त घेऊ शकतो म्हणजे लोखंड अप्रॉक्सिमेटली आपण म्हणलं तर एकोणनव्वद पॉईंट दोन किलो हे येतं एकूण पाचशे किलो लोखंड खनिज असतेचं आपलं आन्सर असेल तर कशामध्ये दिलं आहे ते तर ते ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही ते पाहू शकता तर ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे एकूण एकोणनव्वद पॉईंट दोन किलो इतके लोखंड असेल एकूण पाचशे किलो म्हणजे त्या लोहखनिजामध्ये पुढील प्रश्न तर हा इंग्लिश ग्रामरवरती आहे काय चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब आता इथे वर्बचं आपल्याला योग्य फॉर्म वापरायचा आहे दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट मी कर्त्याशी सहमत असेल असा वर्बचा आपल्याला योग्य फॉर्म वापरायचा आहे डायडॅश डॅश मेट मोर दॅन टेन इयर्स अगो ॲट अ म्युच्युअल फ्रेंड्स बर्थडे पार्टी म्युच्युअल म्हणजे काय परस्पर मित्र म्हणतो आता तुम्हाला माहित असेल फेसबुक वगैरे तुम्ही वापरत असाल तर म्युच्युअल फ्रेंड फ्रेंड्स म्हणून येतं म्हणजे परस्पर मित्र म्हणतो परस पर त्याला आपण तर आता काय आहे इथे काय म्हणतो शी अँड आय म्हणणार हर अँड आय आपण कधी म्हणत नसतो आपण इथे त्याप्रमाणे हर अगो अगोदर कधीच घे हर अँड मी देखील म्हणत नसतो शी अँड मी म्हणत नसतो आपण शी अँड मी म्हणजे मला अर्थ होतो म्हणजे शी अँड आय म्हणतो आपण काय म्हणतो शी अँड आय याप्रमाणे आपण वरभू वापरतो म्हणजे ती आणि मी शी अँड आय म्हणजे ती आणि मी मेड मोर दॅन टेन एअर्स अ गो म्हणजे आम्ही कधी भेटलो होतो दहा वर्षापूर्वी ॲट म्युच्युअल फ्रेंड्स बर्थडे पार्टी म्हणजे आमचा जो दोघांचा जो मित्र होता तर त्या बर्थडे पार्टीमध्ये आम्ही दोघे भेटलो होतो ती आणि मी म्हणजे me शी अँड मी मेट मोर दॅन टेन इयर्स ॲगो ॲट अ म्युच्युअल फ्रेंड्स बर्थडे पार्टी शी अँड आय इथे येणार शी अँड मी येणार नाही तर ऑप्शन डीमध्ये दिले त्याचा आपला ऍन्सर असेल शी अँड आय मेट मोर दॅन टेन इयर्स ॲगो ऑप्शन डी आपला ऍन्सर असेल पुढील प्रश्न ले? ले तर इथे काय दिले सरासरी काळा दिले तर प्रत्येक पेपरमध्ये आपण असला प्रश्न पाहिला आहे तर इथे एकूण सहा संख्या दिल्यात तर आपण काय करतो सरासरी भागाबरोबर काय दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर एकूण संख्या किती आहे सहा आणि या सर्वांची जर बेरीज केली तर तर ती पाचशे चार येते किती येते या सर्वांची बेरीज अठ्ठ्याण्णव पासष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी आणि एकोणऐंशी यांची बेरीज पाचशे चार येते मी पाचशे चार भागीले सहा जर केलं तर सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस उरले दोन वरून घेतलेल्या सायन चौक चोवीस किती येतं चौऱ्याऐंशी आता चौऱ्याऐंशी दिले का ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे म्हणजे चौऱ्याऐंशी जे आहे तर या सर्वांची सरासरी येईल पुढील प्रश्न चूज द ऑप्शन विथ दी, दी अप्रोप्रिएट सपिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेस मग योग्य आहे ते आपल्याला वापर करायचा आहे खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी हीज ॲडवो डॅश ऑफ व्हायलन्स वन हिम फ्यू सपोर्टर्स तर आता आपण ॲडव्होकेट म्हणत नाही तरी ॲडव्होकेट हे नाम झालं तर आता इथे आपलं काय वापरायचं आहे सपिक्स वापरायचं आहे सपिक्स वापरण्यासाठी आता इथे काय ॲडव्हो कल देखील येणार नाही ॲडव्हाइस देखील येणार नाही ॲडवो ॲडव्हाइस असतं तरी ॲडव्हो व्ही आय सी नसतं तर ॲडव्होकेसी असतं तिथे तर ॲडव्होकेसी म्हणजे काय त्याला काय तर आपण वकिली म्हणतो किंवा त्याला आपण तर जाहीर समर्थन किंवा त्याला आपण पाठिंबा म्हणतो म्हणजे हीच ॲडव्होकेशी ऑफ व्हायलन्स व्हायलन्स म्हणजे आपण हिंसा म्हणतो त्याने जे हिंसाला त्याने म्हणजे काय वकील केली किंवा पाठिंबा दिला त्यामुळे काय झालं वन हेम फेव सपोर्टर त्याच्यामुळे काय त्याने काही सपोर्टरना जिंकले म्हणतो आपण म्हणजे त्याच्या हिंसाचाराच्या पाठिंब्याने त्याने काही समर्थक जिंकले असा देखील याचा अर्थ होतो म्हणजे इथे ऍडव्होकेसी पाहिजे काय पाहिजे ऍडव्होकेसी ऑप्शन बी मध्ये दिले त्याचं आपलं करेक्ट सपेक्षा असेल ऍडव्होकेसी पुढील प्रश्न चूज द अप्रोपरिएट प्रेपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेस मे खालक्या योग्य प्रेपोजिशनल फ्रेज मैं शब्द वपर कराए आई एम स्टैंडिंग हियर डाय डैश मै कलेजस एंड फ्रेंड्स मजे मी इत उ ऑन बिहाफ ऑफ मनना आप ऑन बिहाफ ऑफ मै कलेज एंड फ्रेंड्स कलिग्स एंड फ्रेंड्स मन तो आई एम स्टिंग हियर ऑन बिहाफ ऑफ मै कलीग एंड फ्रेंड्स तो आज ऑन बिहाफ ऑफ मे वती म्हणजे माझे कलिक आणि माझे फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या वतीने मीही ते उभा आहे म्हणतो म्हणजे आय एम स्टँडिंग हिअर ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने माय कलिग्स अँड फ्रेंडच्या वतीने म्हणतो ऑन बिहाफ ऑफ जे आहे तर ते योग्य जे आहे तर ते प्रिपोजिशनल फ्रीज येईल माझे कलिक आणि मित्रांच्या वतीने म्हणतो आपण मग च्या वतीने त्याला आपण ऑन बिहाफ ऑफ म्हणतो म्हणजे आय एम स्टँडिंग हिअर ऑन बिहाफ ऑफ माय कलिजेस अँड फ्रेंड्स ऑप्शन ए आपला आन्सर असेल पुढचे प्रश्न पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा तर विधेय विस्तार म्हणजे का काय मग क्रियापदाबद्दल ज्यामध्ये विशेष माहिती सांगितली आहे व ती क्रियापदाच्या अगोदरचे शब्द आले तर त्याला आपण विधेय विस्तार म्हणतो तर आता इथे वाक्य काय दिले पुस्तक नीट ठेवून मग त्यावर आपण विचार करू तर आता विचार करू मग इथे विचार करू क विचार करायचा आपल्याला कशावर तर पुस्तक आता पुस्तक हे काय झालं उद्देश झालं पुस्तक नीट ठेवून काय करायचं आपल्याला विचार करायचा काय करायचा मग त्यावर विचार करायचा आपल्याला पुस्तक नीट ठेवून मग त्यावर विचार करायचा म्हणजे मग त्यावर जे असेल तर हे जास्त माहिती सांगते क्रियापदाबद्दल म्हणजे मग त्यावर जे असेल तर या वाक्यातलं विधेय विस्तार असणार आहे म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल पुस्तक नीट ठेवून मग त्यावर विचार करू तर इथे काय आले मग त्यावर जे आहे तर ते विधेय विस्तार असेल ऑप्शन सी आपलं आन्सर असेल पुढे प्रश्न नेहरू सायन्स सेंटर जे अलीकडे बातम्यांमध्ये होते तरते ते तर ते महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे तर नेहरू सायन्स सेंटर हे कुठं आहे तर ते मुंबई या ठिकाणी लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी नेहरू सायन्स सेंटर आहे ऑप्शन सी आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहा तर जोड शब्दावर आधारित हा प्रश्न आहे काय आहे समारंभासाठी सगळ्या टिंबटिंब बोलावले तर आपण काय म्हणतो सर्व इष्टमित्र म्हणतो काय म्हणतो आ स सर्व इष्टमित्र म्हणजे सर्व पाहुणे मंडळी किंवा मित्र वगैरे जे असतात त्यांना मिळून काय म्हणतो समारंभासाठी आपण सगळे इष्टमित्र बोलावले म्हणतो काय म्हणतो इष्टमित्र तर ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर ते आपलं ॲन्सर असेल समारंभासाठी सगळे इष्टमित्र बोलावले तर हे इष्टमित्र दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तसे मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन याची पी डी एफ मिळवू शकता तर काय आहे पुढले प्रश्न चूज द सेंटेन्स विथ दी करेक्ट पंक्चुएशन टू कन्वे द राईट मिनिंग योग्य मिनिंग येण्यासाठी आपल्याला योग्य पंक्च्युएशनचा इथे वापर करायचा आहे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे तर इथे वाक्य काय आहे आफ्टर स्टीलिंग टीम्स कार आता टीमची कार चोरल्यानंतर द थिप लॉस्ट हिज वे म्हणजे चोर काय पळून गेला अँड एंडेड अप विथ द चीफ कॉन्स्टेबल गॅरेज आणि तो जसा म्हणजे तिथून तो धावत गेला चोर ती कार घेऊन आणि तो कुठे कुठे थांबला एनडेडअप विथ द चीफ कॉन्स्टेबल गॅरेज म्हणजे चीफ कॉन्स्टेबलच्या गॅरेज पशी जाऊन तो थांबला म्हणतो म्हणजे आफ्टर स्टेलिंग टीम्स कार म्हणजे इथे वाक्य थोडं हे होते म्हणजे तिथं आपण काय करू म्हणजे इथे एक स्व कोहामा पाहिजेला आहे पण आता इथे द थीप लॉस्ट हिज वे तर लॉस्ट हिज वे हिज नंतर एक ॲपस्ट्रॉफी पाहिजे मग त्याचा त्याचा ते हो माल की म्हणजे त्याची तर तो जो आहे तर तो मार्ग त्याने हारवला आता टीम्स कार मग टीमची कार म्हणतो तर टीम्स इथे एक ॲपोस्ट्रॉफी पाहिजे होता मग इथे एक माझे जर दिलेलं नाही म्हणून हे एक नंबरचं जे वाक्य आहे तर ते चुकीचं ठरतं त्याप्रमाणे इथे दिलं आहे पण टीम्स कार नंतर एक कॉमा पाहिजे होता इथे दिलेलं नाही हे देखील चुकीचं ठरतं त्यानंतर आफ्टर स्टिअरिंग टीम्स कार आता इथे दिलं आहे पण पुढे काय पाहिजे तर इथे एक कॉ तुम्हाला इथे हीज दिले तर इथे एक ॲपोस्ट्रॉफी पाहिजे इथे दिलेलं नाही म्हणून सी देखील इथे चुकणार आहे फक्त आता काय आफ्टर स्टीलिंग टीम्स कार तर तुम्ही डी मध्ये पाहू शकता आफ्टर आप... सॉरी हे जे आहे तरी सी तर हे सीज जे आहे ते योग्य आपला आन्सर असणार आहे ते, ते, ते।, ते, 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 ते हीज नंतर काय इथे ॲपोस्ट्रॉफी येणार नाही फक्त टीम्स आहे तिथेच ॲपोस्ट्रॉफी येईल सीमध्ये जर तुम्ही पाहिलं आफ्टर स्टीलिंग टीम्स कार द थीप लॉस्ट हिज वे अँड एंडेड अप इन चिप्स कॉन्स्टेबल्स कॅरेज मी सीमध्ये मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते योग्य पंक्युएशनचा वापर केलेला दिसतो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल आफ्टर स्टीलिंग टीम्स कार द थीप लॉस्ट हिज वे कारण इथे अपस्ट्रॉपी असा मध्ये येत नसतो ऑप्शन डी मध्ये दिला तुम्ही पाहू शकता असा इथे येणार नाही हे देखील चुकीचं ठरतं एक दोन आणि चार चुकी ठरतं फक्त ऑप्शन सी जे आहे ते आपलं योग्य पंक्युएशनचं वाक्य असेल पुढील प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटिस म्हणजे खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य आपल्याला क्रियापदाचा म्हणजे वर्बचा वापर करायचा आहे द क्लायमेट क्लायमेट म्हणजे काय तापमान म्हणतो किंवा हवामान म्हणतो द क्लायमेट इज जनरली म्हणतो आता क्लायमेट कसं आहे एक क्वेश्चन म्हणजे इज वापरतो आपण द क्लायमेट इज जनरली टेम्परेट टेम्परेट म्हणजे काय त्याला म्हणतो आपण दमट म्हणतो किंवा थोडं समशीतोष्ण म्हणतो समशीतोष्ण म्हणजे टेम्परेट आहे द क्लायमेट इज जनरली टेम्परेट अँड विंटर्स डॅश डॅश टू बी चिली म्हणतो म्हणजे आता विंटर्स कसा असतं टेन टू बी चिली टेंड म्हणजे त्याचा अर्थ काय होतो टेन टू बी चिली म्हणतो म्हणजे कल म्हणजे आता कल असणे म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा विंटर म्हणजे कसा असण्याची शक्यता आहे तर ते थंड असण्याची शक्यता आहे म्हणतो मग त्याचा कल कल दाखवणे म्हणतो म्हणजे टेंड म्हणतो म्हणजे ते टेंड येणार द क्लायमेट इज जनरली टेम्परेट अँड विंटर्स टेन टू बी चिली म्हणजे विंटरमध्ये ते थंड असण्याची शक्यता आहे म्हणतो मी विंटर्स टेन टू बी म्हणजे कल असणे म्हणतो म्हणजे ती थंड असणे म्हणजे म्हणजे विंटरमध्ये कसं थंड असण्याची शक्यता आहे म्हणतो म्हणजे सध्याला कसं आहे तर क्लायमेट इज जनरली टेम्परेचर अँड विंटर्स टेन टू बी चिली म्हणजे इज आणि टेंड हे कशामध्ये दिले ऑप्शन एकमध्ये दिले त्याचं आपलं ऍन्सर असेल पुढले प्रश्न चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेंस मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य आर्टिकलचा वापर करायचा आहे वन्स डायडॅश प्रिझर्व डायडॅश ऑफ इलाइट डायडॅश मोबाईल फोन इज नाव यू बी क्विटस ॲज देअर आर मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स म्हणजे आपण काय म्हणतो वन्स द प्रिझर्व ऑफ द इलाइट म्हणतो म्हणजे एलाइट म्हणजे त्याचा अर्थ काय असतो म्हणजे एलायट म्हणजे काय उच्च लोक किंवा अभिजात वर्ग म्हणतो त्याला आपण एलाइट म्हणतो आणि प्रिझर्व म्हणजे काय तर जतन करून ठेवणे म्हणतो वन्स द प्रिझर्व ऑफ द इलाइट डॅश डॅश दी मोबाईल म्हणतो दी मोबाईल फोन येणार ते कारण एकमेव आहे का संपूर्ण मोबाईलबद्दल बोलण्यात येत आहे द मोबाईल फोन इज नाव यु युबिक्युटस ॲज देअर आर मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर मी ठिकाणी ते द द येणार आहे पण संपूर्ण जर वाक्याचा जर आपण अर्थ घेतला तर काय येतो तर एकेकाळी उच्चभ्रू लोकांचे रक्षण केल्यानंतर मोबाईल फोन आता सर्वव्यापी झाला आहे कारण लाखो त्याचे ग्राहक आहेत म्हणजे आता सर्वजण काय आहेत मोबाईल फोन वापरत आहेत त्यामुळे मोबाईल फोन आता सर्वव्यापी झाला आहे एकेकाळी काय केलं तर मोबाईलने उच्चभ्रू लोकांचे रक्षण केले होते मोबाईलने उच्चभ्रू उच्च जे लोक आहेत त्यांचे किंवा अभिजात वर्गाचे त्यांनी रक्षण केले होते आता तोच फोन जो आहे मोबाईल फोन आता सर्वव्यापी झालेला आहे कारण त्याचे मी सर्व ठिकाणी तो पसरलेला आहे आणि त्याचे लाखो आता ग्राहक आहेत म्हणतो मी सबस्क्रायबर आहेत म्हणतो म्हणजे लाखो ग्राहक आहेत म्हणजे द द द हे जे आहे तर योग्य आर्टिकल येथील ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न तर आता लसावी मसावीवर आधारित हा प्रश्न आहे काय दिले दोन संख्यांचा लसावे तेवीसशे दहा आहे मी लसावी दिलेला आहे आणि मसावे देखील दिलेला आहे तीस आहे म्हटले जर एक संख्या त्यातली दे दोनशे दहा असेल तर दुसरी संख्या काय असते तर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतं लसावी गुणवले मसावे असतं लसावी गुणवले मसावे बरोबर ह्या दोन संख्यांचा गुणाकार हे आपलं सूत्र असतं तर आता इथे काय दिले तर एक संख्या दिलेली आहे दोन संख्याचं गुणा एक दुसरी संख्या एक्स मानायची म्हणजे दोनशे दहा एक संख्या दिले गुणोले एक्स बरोबर लसावी किती आहे तेवीसशे दहा गुणोले मासावी तीस आहे म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणोले मासावे म्हणजे एकच बरोबर काय येणार आहे तेवीसशे दहा किती तेवीसशे दहा हा लसावी गुणोले तीस हा मसावे भागिले हे दोनशे दहा इकडे भागाकारात जाणार आहे तर ते शून्याला शून्य गेले तीन एक किती तीन सत्तर एकवीस म्हणजे तेवीसशे दहाला जर भागिले सात आलं म्हणजे सात त्रिक एकवीस उरले दोन परत सात्रेक एकवीस वरचं शून्य म्हणजे किती येतं तीनशे तीस येतं तेवीसशे दहाला जर सात भागलं तर ते तीनशे तीस येतं म्हणजे दोन संख्याचा लसावी तेवीसशे दहा आहे आणि मसावी तीस आहे तर एक संख्या जर दोनशे दहा असेल तर दुसरी तीनशे तीस असणार आहे म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलं ते आपलं ॲन्सर असेल तीनशे तीस पुढील प्रश्न लष्करी आणि शैक्षणिक वगळता शीर्षकांचे उच्चाटन यांच्या संबंधित तरतुदी या संविधानाच्या टिंबटिंब अनुच्छेदामध्ये लिहित आहेत म्हणजे कशा शीर्षकांचे उच्चाटन म्हणजे पदव्यांची समाप्ती तुम्ही हा शब्द ऐकला असेल मी पहिल्यांदा कसे राव बहादूर हे अशा काहीतरी पदव्या दिल्या जात होत्या लोकांना सर पदवी राव बहादूर पदवी म्हणजे इंग्लंडच्या काळात दिली जात होती तर त्या पदव्यांचे नंतर समाप्ती करून आता काय दिले जाते त्याबद्दल पद्म पुरस्कार दिले जातात तुम्ही पाहिलं असेल भारतरत्न पुरस्कार पद्म पुरस्कार हे ते पदव्या काढून ते पुरस्कार आता दिलेले जात आहेत मग आता लष्करी आणि शैक्षणिक वर्गात शीर्षकाचे उच्चाटन याच्या संबंधित आता संविधानाच्या कधी कलम अठरामध्ये अनुच्छेद अठरामध्ये तुम्हाला माहिती आहे पदव्यांची समाप्ती केली आहे कलम अठरा अनुच्छेदात ते निहित करण्यात आलेले आहे म्हणजे शीर्षकाचे उच्चाटन केलेलं आहे कशामध्ये कलम अठरामध्ये म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल कलम किंवा अनुच्छेद अठरा म्हणतो त्याला ऑप्शन बी पुढील प्रश्न दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी लोकसभेने एकशे तेविसाव्या संविधान दुरुस्तीचे विधेयक पारित केले म्हणजे एकशे तेविसाव्या जे संविधान दुरुस्ती विधेयक होतं दोन ऑगस्ट दोन हजार अठराचं तर खालीलपैकी काय त्या विधेयकाशी समजत आहे म्हणजे विधेयकाशी संबंधित त्या काय होतं म्हणजे कशासाठी ते विधेयक होतं तर मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोगाची संविधानात्मक दर्जा देण्यात आल्या होता म्हणजे मागासवर्गीय जो आयोग आहे तर त्या मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्याशी संबंधित हे विधेयक होतं म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अन्सर असेल पुढील प्रश्न पुढील प्रश्न काय आहे चू दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटिस म्हणजे योग्य प्रेपोजिशनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर काय आहे द आर्किटेक्टर इज वर्किंग डेश अ प्लॅन डॅडॅश अ ट्रेन स्टेशन म्हणजे न्यूट्रेशन साठी कशासाठी तर नवीन स्टेशनसाठी तो, नवी तो प्लॅनवर काम करत आहे म्हणजे आर्किटेक्ट म्हणजे काय तर तो त्याला आपण काय म्हणतो डिझायनर म्हणतो म्हणजे वास्तुकार म्हणतो वास्तू बनवणारा बिल्डिंगची जे डिझाईन काढतो तर आपण आर्किटेक्ट म्हणतो म्हणजे वास्तुकार म्हणजे द आर्किटेक्ट इज वर्किंग ऑन अ प्लॅन कशावर वर्क करतो तो च्यावर म्हणजे त्या प्लॅनवर वर्क करतो कशाच्या फॉर अ न्यू ट्रेन स्टेशन म्हणजे नवीन जे स्टेशन होणार आहे ट्रेनचं रेल्वेचं तर त्याच्याशी तो काम करतोय म्हणतो म्हणजे ऑन अ प्लॅन फॉर अ न्यू ट्रेन स्टेशन कशामध्ये दिलं आहे द आर्किटेक्ट इज वर्किंग ऑन आणि फॉर ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता ऑन आणि फॉर जे आहे तर ते योग्य प्रेपोजिशन्स असतील ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा तर प्रवाह आता प्रवाह कसा असतो तो खोल खोलचे एक प्रवाह असतात तर त्याला आपण काय म्हणतो उथळ म्हणतो उथळ म्हणजे खो म्हणजे वरचं जे वाहणार पासते त्याला आपण उथळ पाण्याला खळखळ परमाण देखील आहे म्हणजे वाहणारं पाणी जे असतं वरचं त्याला उथळ म्हणतो आणि त्याच्या विरुद्धार्थी खोल खालचं पाणी जे असतं खोल म्हणतो मी खोलच्या विरुद्धार्थी उथळ येतो ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न एक वचनाचे अनेक वचन करा तू परीक्षेची तारीख ठरवायचीस आता तू तू, तू तारीख ठरवायचे तर आता हे तू कसा आहे एक वचन आहे तर आपल्या अनेक वचना तूच काय होतं तुम्ही परीक्षेच्या परीक्षांच्या म्हणतो मी तुम्ही परीक्षांच्या तारीख आहे तिथं तारखा येणार ठरवायचीच त्या ठिकाणी ठरवायच्यात येणार मग तुम्ही परीक्षेच्या तारखा ठरवायच्यात तर ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता ते योग्य अनेक वचनाचे वाक्य असेल एक वचनाचं अनेक वचनमध्ये पुढील प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस पुरस्कारांमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर क्रमांक दोन म्हणून टिंबटिंबला पुरस्कृत करण्यात आले होते तर एक नंबरचं तुम्हाला माहिती आहे तर इंदोर होतं तर दोन नंबरचं जे आहे तर ते अंबिकापूर होतं अंबिकापूर जे आहे तर त्या शहराला दु सर्वोच्च स्वच्छ शहर म्हणून क्रमांक दोन देण्यात आले होता अंबिकापूर या शहराला एक नंबरला कोण होतो तर इंदोर होतं हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न वासुदेव तारानाथ कामत यांनी ललित कथा क कल, ललित कला अकॅडमी म्हणजे एल के ए कडून साठव्या वार्षिक अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले म्हणजे वासुदेव ताराणात कामत त्यांना तर ते खालीपैकी कोणत्या राज्यामधून आले आहेत म्हणजे कोणत्या राज्याचे आहेत वासुदेव तारानाथ कामत तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचेच होते कोण वासुदेव तारानाथ कामत हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत हे लक्षात ठेवा त्यांना साठव्या वार्षिक अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले होते म्हणजे ते कोणत्या राज्यामधले आहेत तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामधील होते ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा निशी सवे ही टिंबटिंब अवयची रूप हे आहे तर म्हणजे नामाला किंवा सर्व नामाला जोडून आपण सवे वापरतो म्हणजे नामाला आपण हे जोडून वापरतो म्हणून ह्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अवय म्हणतो काय निशित म्हणजे सवे त्याच्या सवे किंवा आपण असं शब्द वापरतो नाम किंवा सर्व नामाला जोडून तर त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अवय म्हणतो ऑप्शन ए आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न तर टेक दोन हजार एकोणीस परिषद येथे आयोजित केली होती तर परमाणु टेक दोन हजार एकोणीस जी आहे तर ती कुठे आयोजित केली होती तर ती नवी दिल्ली आपल्या भारताची राजधानी आहे तिथे आयोजित केली होती परमाणु टेक दोन हजार एकोणीसची परिषद पुढील प्रश्न इरकॅम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा तर इथे काय केलंय चार नऊ सतरा प्रश्नाची म्हणजे रिकाम्या जागा आहे परत एकोणसत्तर एकशे एकोणचाळीस दोनशे सत्याहत्तर तर इथे काय केले चार गुणोले दोन केले अधिक एक केले म्हणजे गुणोले दोन केले अधिक एक केले पहिल्यांदा म्हणजे गुणोले दोन अधिक एक चार दोन्ही आठ अधिक एक नऊ परत काय केले गुणवले दोनच केले प्रत्येक वेळेस म्हणजे गुणवले दोन के के चावत्तिस। चावत्तिस आता इथे वजा एक केले नऊ दोन्ही अठरा वजा एक सतरा परत आता काय येणार तर गुणवले दोन आणि अधिक एक येणार सतरा दोन्ही किती चौतीस मी चौतीस अधिक एक यायला पाहिजे पुढे मी चौतीसने किती पस्तीस येणार आता पुढे काय येणार पस्तीस गुणवले दोन वजा एक म्हणजे पस्तीस दोन्ही सत्तर वजा एक पुढे एकोणसत्तर यायला पाहिजे तर आले का आले म्हणजे आपलं हे योग्य आहे म्हणजे सतरा दोन्ही चौतीस अधिक एक पुढे काय यायला पाहिजे तर पस्तीस यायला पाहिजे ऑप्शन बी मध्ये दिले ते आपलं ऍन्सर असेल रिकाम्या जागे पस्तीस येईल तर मित्रांनो आजच्या आहे आपल्या भाग तीन मधील हा शेवटचा प्रश्न आहे काय आहे जगामधील सर्वात मोठा रेल्वे कोच निर्माता बनलेला राज्यामध्ये सर्वात संपूर्ण कोच कारखाना टिंबटिंब येते मग जगामधील सर्वात मोठा कोच कारखाना मजा आहे तर तो कोठे हो। आहे तर आपल्या भारतामधील चेन्नई या शहरामध्ये लक्षात ठेवा जगामधील सर्वात मोठा रेल्वे कोच निर्माता बनलेला राज्यामधील संपूर्ण कोच कारखाना राज्यांमधील संपूर्ण कोच कारखाना कोणता आहे तर तो चेन्नई आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असेल चेन्नई तर मित्रांनो आपला तलाठी भरतचा पेपर चालू आहे तर सव्वीस जुलै दोन हजार एकोणचा हा सकाळच्या सत्रातील शिफ्टॅक्टचा आपला पेपर चालू आहे तर यामध्ये त्याचा आपण भाग तीन पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत ता असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनोदेखील शेअर करा असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र